ऐंशी शब्द प्रति मिनिट रेडी स्टार्ट अध्यक्ष महाराज माननीय सदस्यांनी या, या चर्चेच्या निमित्ताने मराठवाड्यातील शिक्षकांच्या ज्या तक्रारी सरकारच्या निर्देशनास आणलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत शिक्षकांच्या ज्या ज्या तक्रारी शिक्षण खात्याकडे आलेल्या आहेत त्या सर्व तक्रारीची शिक्षण खात्याने नोंद घेऊन ज्या तऱ्हेने व्यवस्था व सोय करावयास पाहिजे होती त्या तऱ्हेने ती केली आहे व शिक्षकांना योग्य तो न्याय दिलेला आहे शिक्षकांना मारहाण केल्याबाबत जर तक्रार असेल तर ती पोलीस खात्याकडे दिली पाहिजे त्या तक्रारीबाबत पोलीस खात्याकडून जे काही व्हायचे असेल ते होईल इतर ज्या तक्रारी शिक्षण खात्याकडे आल्या होत्या त्याची दखल घेण्यात आली आहे एखाद्या खेड्यात शिक्षकांना काही त्रास होत असेल विशिष्ट गावात त्रास देणारे काही लोक असतील तर अशा शिक्षकांनी जे कोणते गाव मागितले असेल ते देण्याबाबत शासनाने जी कार्यवाही केली आहे त्या सर्वांची यादी माझ्याजवळ आहे तरीही आणखी काही तक्रारी असतील तर माननीय सदस्यांनी त्या कृपया माझ्याकडे द्याव्या व आवश्यक तर त्याबाबत माझ्याशी केव्हाही चर्चा करावी मी त्या तक्रारी दूर करण्याचा अवश्य प्रयत्न करेन तथापि याबाबत माननीय सदस्यांच्या निर्देशनास मला एक गोष्ट प्रामुख्याने आणली पाहिजे की अशा प्रकारे एखाद्या विभागातील एखाद्या गावात शिक्षकांना जर काही त्रास होत असेल तर मला असे वाटते की त्यांची जबाबदारी सर्वस्वी पोलीस खात्यावर किंवा शिक्षण खात्यावर आहे असे त्यांनी समजू नये त्यांचे कारण असे की एखाद्या विभागात सामाजिक परिस्थिती ज्या तऱ्हेने सुधाराव्यास पाहिजे त्या तऱ्हेने ती न सुधारल्यामुळे असे प्रकार घडण्या घडत असण्याची शक्यता असते म्हणून अशा ठिकाणी योग्य ते सामाजिक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकांची आहे एक नागरिक म्हणून ते वातावरण निर्माण करण्याचा आपण प्रयत्न